फ्रेंड्स, वेलकम टू स्मिता निकम्स वर्ल्ड। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली कच्च्या केळीची सब्जी। ते मी जरा आंध्रा स्टाईल बनवते। तर या तुम्ही सगळं माझ्याबरोबर बघा मी कशी रेसिपी बनवते ही कच्च्या केळीची सब्जी। तर तुम्हाला जर आवडलं माझी सब्जी तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। तर त्यासाठी तुम्हाला माझ्यासोबत राहावं लागणार, व्हिडिओ बघावा लागणार। सो वेलकम। हे बघा, इथे मी दोन कच्चे केळी घेतलेले आहे। ह्याला आता मी धुवून स्वच्छ ठेवलेले, आता त्याच्यात साल काढून छोटे छोटे बटाट्याचे कसं आपण फोड करतो तसं कापून घेणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आहे एक कांदा बारीक चिरून ठेवले, मी 2 ते 3 मिरची घेतली। तुम्हाला जर मिरची तिखट कमी पाहिजे असं तर कमी टाका, म्हणजे 2 टाका। मी 3 मिरची कापून ठेवलेले आहे। ही मिरची सुक्कं लाल मिरची 2 फोडणीसाठी घेतलेलं आहे। इकडे आहे आपली कढीपत्ता, हे आहे 1 चमचा उडदाचं डाळ, 1 चमचा चण्याचं डाळ, आणि हे आपलं भाजी शिजत आलं की आपण थोडंसं वरून ओलं खोबरं टाकायचं। जसं आपण कोथिंबीर वगैरे टाकतो तर मी इथे गार्निशिंगला ओलं खोबरं टाकणार आहे। ते पण आपलं 1/4 चमचा ओलं खोबरं घेतलेलं आहे, कारण केळी 2 असायची। जसं क्वांटिटी आहे त्या हिशोबे तुम्हाला हे यादी घ्यायचं, म्हणजे आता माझ्याकडे 2 केळी म्हणून 1 कांदा हे सगळे इन्ग्रेडियंट घेतलेले। आता या माझ्यासोबत मी भाजी कशी आधी मी कापून तुम्हाला हे फोड करून हे बटाटा हे आपलं सॉरी जी कच्चे केळी मी तुम्हाला दाखवलं ते आता मी कापून अशा 4 फोड करून ठेवले आणि ते आपण पाण्यात घालून ठेवायचं, म्हणजे नाहीतर ते काळा पडतात। आणि एक टिप्स पण तुम्हाला सांगते, कारण कच्चे केळी नेहमी कापताना आपण हाताला तेल लावून घ्यायचं बोटांना, त्याचा आपला हात बोट वगैरे काळा पडतात। त्याचं तेंडली वगैरे तोंडलीची भाजीला तोंडली आपण कापतो त्याच्या चीक असते ना, तसं ह्या कच्चे केळीचे चीक असते, त्याच्यामुळे आपलं बोटं काळं पडतात। हे बघा, मी आता तेल लावून खोबरेल तेल हाताला लावून मग घेतलं कापायला, तेव्हा आपल्या हाताला असं चीक लागत नाही आणि चिकट होत नाही। आता इथे गॅस मी लावून पॅन ठेवलेले आहे। आता त्याच्यामध्ये आपण तेल देऊ टाकून, तर तेल बघा मी ॲक्च्युली ह्या भाजीला आंध्रा टाईप भाजीला सीस म्हणजे तिळाचा तेल वापरतात, पण आता ते तिळाचं तेल नाही तर मी आपलं साधं कुकिंग ऑइलमध्ये बनवते जे आपण रेग्युलर यूज करतो आपला कुकिंग ऑइल। ते आता मी 1/3-4 चमचा तेल टाकून आता ते नेहमीसारखं आपलं फोडणीला 1 चमचा राई टाकायचं, 1 स्पून जिरं टाकायचं, त्यानंतर आपला चणा डाळ आधी टाकायचा, कारण जरा चणा डाळ फ्राय व्हायला वेळ लागतो तर चणा डाळ म्हणजे काढून ठेवलं होतं ते टाकलं। थोडं मिडियम गॅस करून ठेवा। आता त्यानंतर मी उडदाचं डाळ जे ठेवलं होतं बघा उडदाचं डाळ टाकलं आपला उडतं त्याच्यामुळे, त्यानंतर आपली हिरव्या मिरच्या आणि साबूत लाल मिरची पण जे ठेवलं होतं काढून ते पण दिले टाकून, आपला कढीपत्ता दिले टाकून, त्यानंतर आपण जे कांदा ठेवलो होतो आपण एक कांदा थोडा कांदा गुलाबी झालं जास्त एकदम फ्राय व्हायचा गरज नाही ह्याला, मेन ह्याच्या फोडणीच टेस्ट लावून म्हणजे घेऊन येतात त्या भाजीला। हे उडदाचं डाळ चण्याचं डाळ थोडंसं गुलाबी झालं तर आपलं कच्चे केळी टाकून द्यायचे, जेवढा मीठ चव्यानुसार मीठ टाकायचं। आता मी थोडंसं कांद्यामध्येच थोडंसं मीठ टाकते का, तर कांदा जळत नाही मीठ, कांदा फ्राय होताना आपण जर टाकलं ना कांदा जळत नाही, त्याच्यामध्ये मला मीठ थोडंसं लावलं टाकून दिलं। कमी वाटलं तर आपण भाजी शिजत आलं की आपण चव बघून परत टाकते येतं, पण जास्त टाकलं खारट झालं तर मग भाजी खायला होणार नाही।
ऑलमोस्ट झाला होता। आता मी इथे जे कच्चे केळी धुवून ठेवलेले आहे बघा, आता हे मी पाण्यातून काढून त्या भाजीत टाकून देणार। एक वाफ दिलं की लगेच चिपतात केळी, जसं बटाटा आपला भाजीला सगळं हातलेली शिजून जातं, झाकण नाही जर दोन तीन मिनटं ठेवलं की। ॲक्च्युली मी आता हळद टाकायला विसरले, पण नाही टाकलं तरी चालेल, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकते। आपण टाकतोय त्यामुळे येशील तर बघा, जागा करून थोडं ते तेलामध्ये द्यायचं, थोडंसं हळद आपल्याला सवय झाले होतं, प्रत्येक भाजीत आपल्याला हळद दिसला नाही तर ते भाजी दिसायला सुंदर दिसत नाही। आता हे 5 मिनिटांनी झाकण लावून ठेवणार। हा फ्रेंड्स, हे बघा भाजी शिजत आली, आता शिजली ऑलमोस्ट झालं। आता मी याच्यात गार्निशिंग ओलं खोबरं भरून टाकून देईन। हे बघा जे कापून ठेवलं होतं मी, बरं किसून ठेवलेलं ओलं खोबरं भरून गार्निशिंगला दिले टाकून, आणि आता राखून ठेवणार। झालं, भाजी इज रेडी। तर या फ्रेंड्स, माझ्याबरोबर कच्च्या केळीच्या भाजी टेस्ट करायला, खूप यम्मी आणि टेस्टी भाजी झाली आहे, आणि झटपट होणारा भाजी आहे, आणि हेल्दी पण आहे। कच्च्या केळी खूप हेल्थला चांगलं आहे। थँक्यू।